बिनविरोध होती या म्हणजे शेवटच्या ह्याच्यात काय एखादा अर्ज राहील किंवा काही उद्या स्पष्ट होईल, मात्र तुम्ही एक राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार आहात, नेमकं तुम्हाला काय वाटतं ही जी सध्याच्या परिस्थितीमध्ये बाजार समितीची जी निवडणूक लागलेली होती, एकतर आपल्याकडं पाऊस पाणी कमी सगळ्यात महत्त्वाचं, लोक खूप चिंतेत आहेत आणि बाजार समिती ही शेतकऱ्याला निगडीत आहे आणि सध्या शेतकऱ्यांना पाऊस नसल्यामुळं कुठलेही पिकं शेतात नाहीत, शेतमालाला कुठले म्हणजे आवक नाही आणि अशा परिस्थितीत बाजार समितीचे लाखो रुपये घालवणं हे म्हणजे अत्यंत चुकीचं होतं आणि नेते मंडळीने जो निर्णय घेतलेला आहे की एकत्रित येऊन तुम्ही बाजार समिती निवडणूक बिनविरोध करा ही खूप चांगली गोष्ट आहे आणि त्याला सगळ्या नेते मंडळीने पाठिंबा दिला मोठ्या मनाने. विशेषतः निवडणूक लागण्याची परिस्थिती निर्माण झालेली होती, सुनील बापू सावंतसारखा एक युवक हा प्रस्थापिताच्या विरोधात लढा देणार होता, परंतु त्याने सुद्धा हा विचार केला की सध्या दुष्काळी परिस्थिती आहे, सगळ्या नेत्यांचा त्यांनी मान सन्मान ठेवला, विशेषतः त्यांचे नेते आमदार संजय मामा शिंदे यांचा त्यांनी मान ठेवला आणि त्यांनी उमेदवारी माघारी घेतली आणि त्या दृष्टीने निवडणूक बिनविरोध होती ती खूप चांगली गोष्ट आहे. आता बाकीच्या लोकांनी सुद्धा थोडा विचार करावा आणि ही निवडणूक बिनविरोध करावी असं एक पत्रकार म्हणून आम्ही सुद्धा आवाहन करू. आता राजकीय जी येणारा काळ आहे ह्याचा राजकारणावर कसा परिणाम होईल? आता राजकीय परिस्थिती जर म्हणलं आताच एकत्रित सगळे झालेले आहेत, परंतु ही परिस्थिती नगरपालिकेला राहील का, जिल्हा परिषदेला राहील का, किंवा विधानसभेला राहील का, त्याची गॅरंटी आपण आज तरी कोणी देऊ शकत नाही. आणि ही जर एकत्रित जर आले सगळे तर आपल्या तालुक्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात जाईल. अशा निवडणूक आहे तर बिनविरोध होते ते सांगितलं.